बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत नकाशा प्रमाण नकाशा प्रमाण नकाशामध्ये जे दिलेले प्रमाण असतं म्हणजे प्रत्यक्ष जमिनीवरील अंतरे व नकाशातील अंतरे यांचं जे प्रमाण दिलेलं असतं ते प्रमाण नकाशामध्ये तीन प्रकारे व्यक्त केले जाते त्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्द प्रमाण दुसरा प्रकार आहे अंक प्रमाण त्यालाच संख्या प्रमाण म्हणतात तिसरा प्रकार आहे रेषाप्रमाण त्यालाच रेखाप्रमाण त्यालाच आलेखात्मक प्रमाण म्हणूनही ओळखले जाते त्यापैकी शब्द प्रमाणबद्दल आपण माहिती घेऊया तर ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात त्या प्रमाणाला शब्द प्रमाण म्हणतात उदाहरणार्थ एक शेमीबरोबर साठ किमी असे प्रमाण जर दिलेले असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे जे एकक आहे हे एकक नकाशातील अंतर दाखवते तर किलोमीटर हे जे एकक आहे हे एकक जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर दर्शवते अशा प्रकारे बालमित्रांनो शब्द प्रमाण याबद्दल आपण माहिती अभ्यासली धन्यवाद